नमस्कार मी प्रियंका आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री अधिकाराचा आणि पदाचा गैरवापर करून न्यायालयाची दिशाभूल आणि फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे हा प्रकार घडलाय या गावामध्ये मागासवर्गीय आंबेडकरी समाजातील लोकांनी एकत्र येऊन चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याने समानतेचं प्रतीक असलेला निळा झेंडा रोवला होता याचाच राग काही जातीयवादी लोकांना आल्याने हा झेंडा कापून टाकून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आलाय या आंबेडकरी समाजाने झेंडा कापून टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राहुरीचे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार फसिउद्दीन शेख व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार देऊन केली होती मात्र त्यांनी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम केलंय पोलीस निरीक्षक दराडे यांनी या प्रकरणी आंबेडकरी समाजातील लोकांवर खोटी बनावट फिर्याद दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं कट कारस्थान केलं होतं एफ दाखल नसतानाही बारा एप्रिल ते सोळा एप्रिल पर्यंत त्यांना पोलीस मध्ये घेऊन बेकायदेशीरित्या डांबून ठेवण्यात आलं होतं सलग दोन वेळा या प्रकरणी न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली आहे एकच घटना एकच ठिकाण आणि एकच हकीकत असताना एकाच घटनेची तिसरी फिर्यात कोर्टात या प्रकरणी दाखल करण्यात आली त्यामुळे या प्रकरणी बेकायदेशीरित्या डांबून ठेवणाऱ्या व खोटी फिर्याद दाखल करणाऱ्या राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पी एस आय मधुकर एस शिंदे पोलीस हवालदार ज्ञानदेव गर्जे पोलीस कॉन्स्टेबल ताके आणि संबंधित दोषींवर निलंबनाची कारवाई करून अॅट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख राजू आढाव यांनी केली आहे न्याय न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय या बातमीमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री